काराबाग प्रांतात तुम्ही शिरता तेव्हा इथलं निसर्ग सौंदर्य लगेच तुमच्या मनात भरतं. पण शहरांची अवस्था वेगळी आहे. तिथे जागोजागी आहेत युद्धाच्या खुणा. मार्टुनी शहरात आर्मेन सेजियान यांनी मला त्यांचं घर दाखवलं. खरं तर उरलं सुरलं घर दाखवलं असं म्हणायला लागेल. युद्धविराम झाला असला तरीही एक क्षेपणास्त्र त्यांच्या घरावर पडलं आणि त्यात त्यांचे वडील गेले. अर्थातच त्यांचा राग अझरबैजानवर आहे. यापूर्वी 1990 झालेल्या काराबाग युद्धात आर्मेनने आपले दोन्ही भाऊ गमावले होते. राजकारणी लोक युद्ध करतात आणि सामान्य नागरिकांना भोगावं लागतं. अचानक सायरन वाजायला लागला आणि आम्ही लपायची जागा शोधायला लागलो. अधिकृतपणे नागार्नो काराबाग हा आझरबैजानचा भाग आहे, पण इथं आर्मेनियन वंशाचे लोक बहुसंख्येने राहतात. ओफेलिया मागचे 2 आठवडे या भुयारात राहत आहेत. माझं घर या बॉम्ब हल्ल्यात पडलं आणि बॉम्ब वर्षाव तर रोजच होतोय. मग काय करणार, कुठे जाणार? आमचे आजोबा पणजोबा याच भूमीत विसावले. आम्ही ही जागा सोडणार नाही, काराबाग सोडणार नाही. मी या महिलेला विचारलं, आर्मेनिया आणि अझरबैजान मध्ये शांतता प्रस्थापित होऊ शकते का? आता ते शक्यच नाही. आम्ही युद्धात इतके तरुण गमावले, आमची मुलं गमावली, भाऊ गमावले. या युद्धाला एका मोठ्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे. लोकांच्या भावना यात गुंतलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुद्धा आहे. या दोन शेजारी देशांमध्ये विश्वास मात्र जराही नाही आहे. आणि जोपर्यंत आर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यान विश्वास निर्माण होत नाही, हा वाद थांबणं अशक्य आहे. आणि हा असा वाद आहे जिथे दोन्ही देश आपापलं दुःख भोगतायत. नूर अलेवा आणि त्यांचे पती अनर यांचा रविवारच्या बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झाला. अझरबैजानचं म्हणणं, हा हल्ला आर्मेनियाने केला. म्हटलं तर या दोन देशांदरम्यान युद्धविरामाचा करार झाला आहे, पण तो किती तकलादू आहे हे हल्ल्यांवरून समजून येतं. कॉकेशस पर्वत रांगांच्या दक्षिणेला शांतता कधी नांदेल हे सध्या कुणीही सांगू शकणार नाही.